तो आपण शेवटपर्यंत पाहा पुन्हा एकदा मिळणार आनंदाचा सीधा पाहूया अपडेट खुशखबर गौरी गणपती सणानिमित्त मिळणार आनंदाचा सीधा हा पहा लाभार्थी पात्रता सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राइब करा बेल बेलकनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्याप्रमाणे माहिती देणाऱ्या एकमेव चॅनल अखिल कम्प्युटर क्लासेस चॅनलमार्फत पाव्या न्यूजचे स्पष्टीकरण सतरा आगस्ट दोन हजार चोवीस राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत राज्यातील लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक यांना आनंदाचा शिधा दिला जाणार आहे विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभाग विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्मधे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्येषावरील ए पी एल केसरी शेतकरी धारकांना आगामी सन दोन हजार चोवीसमधील गोरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो परिणाम परिमाणता साखर व रवा एक लिटर सोयाबीन तेल स्वपरिमानात चार सिदा जिन्नस समाविष्ट असलेला सिधा जिन्नस संच आनंदात सिधा वितरित करण्याबाबत निर्णय घेतला आहे राज्यातील सा सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना कुटुंब प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व वा नागपूर विभागातील वारदा अशा चौदा शेतकरी आत्म्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ए पी एल शिसरी शेतकरी शिधापत्रिका धारखाना आहे प्रत्येकी एक किलो परिमाणात साखरच्या ना व रवा एक लिटर सोयाबीन तेल नऊशे नऊशे दहा ग्रॅम ह्या चार शिधाजिन्सांचा समावेश असलेला एक शिधाजिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर या दराने वितरित करावेत जिल्हा हे पुरवठा कराव्याच्या सिधा संचाच्या संख्येचे विवरणपत्र सोबत जोडलेल्या आहे सदर संख्येच्या मर्यादित स्मार्ट सर्व्हिसेस प्रणाली यांनी शिधाजिन्नस संच संबंधित तालुका गोदामापर्यंत विविध मुदतीत पोहोचवावेत गोदामात येणारी सिधाजिन्नस आवक तसेच रास्त भाव दुकानात वाढवण्यात येणारे सिधाजिन्नस यांची नोंद ऑनलाईन पद्धतीने ठेवणे आवश्यक आहे त्यानुसार ए बी पी डी एस पोर्टलवर योग्य त्या नोंदी कर देण्याची दक्षता घ्यावी सिधाजिन्स संचात समाविष्ट सिधा खराब न होण्याच्या खाण्यास अयोग्य होण्याच्या मुदत एक्सपायरी डेट साखर चणा खाद्यतेल याकरता कमीत कमी चार महिन्याची असल्याची रवा ह्याकरता कमीत कमी तीन महिन्याची असल्याची खात्री करूनच पुरवठादाराकडून सिधा संच स्वीकारण्यास स्वीकारण्यात यावेत शिधाजिन्स संचात समाविष्ट शिधाजिन्नस एफ एस एस आय मानकांची पूर्तता करीत असल्याचे एन ए बी एल अधिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र पुरवठादारांच्या प्रतिनिधीने संबंधित गोदामपाल यांच्याकडे सपूत करावा कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे शिधाजिन्नस शिधाजिन्स संच स्वीकारले जाणार नाही याची दक्षता घ्या घ्यावी लागणार आहे शिधाजिन्नस संचात समाविष्ट शिधाजिन्नस एफ एस एस आय ए आय मानकांची पूर्तता करीत असल्याचे एन ए बी एल अधिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र पुरवठादारांच्या प्रतिनिधीने संबंधित गोरामपाल यांच्याकडे सबूत करावा कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दाराचे शिधाजी नस शिताजीनस संच स्वीकारला जाणार नाही याची ना 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 दक्षता घ्यावी मोफत रेशन वाटप योजना पुरवठादाराकडून गो तालुका गोदामात सिधाजीनस संच प्राप्त झाल्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी उपनियंत्रक यांनी स्वतः अथवा तहसीलदार यां च्या पेक्षा कमी दर्जात असलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक करून सिधाजींना संचाची पुरवठादारांच्या प्रतिनिधीसमोर यादृच्छिकपणे नमुने गोळा करावेत सदर नमुन्याची एन ए बी एल अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करावी सदर तपासणी नमुना विहित निकषांची पूर्तता करीत अस नसल्याचे आढळल्यास पुरवठादारास तात्काळ अवगत करून संबंधित सिधाजींना संचा साठा लॉट बदलून घेण्याबाबत कार्यवाही करावी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी उपनियंत्रक यांनी सुट्टीच्या दिवशी गोदाम चालू ठेवण्याबाबतच्या संबंधितांना सूचना देण्यात याव्यात सदाच शिलाजींना संच प्रति संच अकराशे या दराने वितरित करायचे आहेत सदर विक्री पोटी प्राप्ती होणारी रक्कम प्रास्त भाव दुकानदारांनी मार्जिन वजा करून उर्वरित रक्कम जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी उपनियंत्रक यांच्याकडे शिधाजींना संचाच्या वितरणानंतर सात दिवसात जमा करावी सदाच शिलाजींना संचाची विक्री करण्याकरिता संदर्भाधीन दिनांक एक चार सप्टेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार रास्तभाव दुकानदारांना मार्जिन देय राहील तसेच सिधाजींना संच वितरणाचा कालावधी विचारात घेता एका महिन्याच्या कालावधीत संपूर्ण सिधाजींना संचाचे वितरण करण्याबाबत रास्तभाव दुकानदारांना आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना आगामी गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित कराव्याच्या सिताजींना संच मानंदाच्या सिधा योजनेचा लाभ सुनिश्चित करण्याकरता या योजनेबाबतची जनजागृती करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी उपनियंत्रक यांनी करावी जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी उपनियंत्रक यांनी त्यांच्या जिल्ह्याकरिता प्राप्त वितरित होणाऱ्या शिधाजीन संचाची माहिती शासनात वेळोवेळी उपलब्ध करून द्यावी व त्याबाबतची उपयोगिता प्रमाणपत्र शासनात सादर करावे शासन निर्णय पाहूया लाभार्थ्यांना आगामी गौरी गणपती उत्सवानिमित्त सिधा चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय एका अकराशे रुपयाचा संच शिधाजिन्नस मिळणार हा पूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय अखिल तामूल सर क्लासिच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो जिल्हा वाईस डिस्ट्रिक्ट वाईस रक्कम अशा प्रकारे प्रकारची वाटप करावंचं येतं टाईम वेळापत्रक